फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. अंबे काय बाईचा एकल्या खायचं नव घरात. तू इथे कशी अगं? तू तर जेल मध्ये होतीस ना. न्या जेलात आहे हो. तुम्ही नका काळजी करू. तुम्हाला काय वाटलं मला जेलात पाठवून तुम्ही इथं सुखानी आणणार आहे? मी असं आंबे पुढे येऊ नकोस. हुकूम चालवायचा नाही. एवढी वर्ष मी या घराची सेवा केली, त्याचं चांगलं फळ दिलंस तू मला, त्याचाच बदला घ्यायला आली. बदला घेणार म्हणजे काय करणार तू? तुला भारतीकडे धाडणार आहे, समजली का? भारतीकडे म्हणजे? हॅलो. सोड घेणार? सोडणार नाही. माही देवाचं दर्शन घेतल्यावर किती प्रसन्न वाटलं नाही? आता काही भीती वगैरे वाटत नाहीये ना, कारण मगाशी तुझ्याच मनात शंकेची पालच चुकली होती. अपशकुनाची भीती वगैरे नाही ना आता? नाही, खरंच मन अगदी शांत झालं. मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन झालंय आता. पण देवाजवळ हे मागितलंस की नाही की तुमच्या दोघींची लग्न आता निर्विघ्नपणे पार पडू देत म्हणून? मामा, आमच्या लग्नाचं टेन्शन मला कधीच नव्हतं. तुम्ही मोठी माणसं सुखरूप राहावी तेवढंच वाटतं. डॅडची तब्येत बरी. काय झालं माझ्या तब्येतीला? कुठं काय झालंय? काही झालेलं नाही, अगदी व्यवस्थित आहे. आणि काही होऊ नये असं अगदी मनापासून वाटत. आणि तेच मागितलं मी देवाकडे. डॅड, आमच्या डोक्यावर मोठ्यांचा आशीर्वादाचा हात असाच कायम राहू दे. त्यांची सेवा करायची संधी मिळू दे आम्हाला. हे बघ हेमांगी, माझी आणि शैलाची काळजी तू अजिबात करू नकोस. आम्ही एकमेकांची काळजी घ्यायला अगदी समर्थ. काय शैला? अगदी. खरंच आमची काळजी करू नकोस. आता मला काळजी आहे तुमच्या दोघींचे संसार अगदी मार्गी लागावे तेवढीच. हा, आणि हेमांगी, जर तू दीदी बद्दल बोलत असशील ना, तर दीदीची काळजीच सोड तू. अगं, स्वतः इतकी स्ट्रॉंग आहे ती, स्वतःवर आलेल्या संकटांचा सामना करेलच, आमच्या दोघांचीही काळजी घेईल. काय गं? बरोबर. अरे इकडे बोलत काय थांबलोय आपण? दीदी एकटी असेल. चला चला निघूया. कमन कमन, लेट्स गो. बघ आता काय म्हणाले, दीदीची काळजी करायला नको. आणि आता कोण काळजी करते? चल. Thank you.
स्वतःच्याच लग्नात असं कधी कोणी करेल का? शैला खरंच सांगतोय मी, माझ्यावर विश्वास नाहीये. दीदीला विचार, तू दीदीला बाहेर घेऊन ये, घेऊन ये दीदीला. असावी म्हणून काहीतरी सांगत होतात ना? नाही खरं सांगतोय, माझा मित्र इतका ऍबसेंट माइंडेड आहे ना, लग्नाच्या दिवशी आपल्या बायकोलाच बहनजी म्हणाला. आणि जेव्हा मी हा किस्सा दीदीला सांगितला ना, दीदी अक्षरशः फुटली. बाबा तू आज कुठेच नाहीये. अगं असं कसं होईल, रूम मध्ये बघितलंस का? हो बघितलं नाहीये, आणि मागच्या लॉनवरही नाहीये. माही माही मला वाचव, माही मला वाचव. दीदी तू दीदी 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 कोणी केलं दीदी? कोणी केलं दीदी? कसं झालं दीदी? अब्बा दीदी उठ, दीदी दीदी उठ ना प्लीज. सोडणार नाही मी हेमांगी, माझ्या दीदीचा जीव घेतलाय अंबाने, आज तिला नाही सोडणार. हेमांगी राघवचा खून माझ्या हातून झाला होता ना, तो गैरसमजातून झाला होता, चूक झाली होती माझी, पण आज मात्र माझ्या हातून कुठलीही चूक होणार नाही. अंबाला आज मी नाही सोडणार. हेमांगी मध्ये येऊ नको, आज सोडणार, जाऊ दे मला हेमांगी. तर लॉकअप मध्ये, मग ती सुटून इथे आलीस कशी? ओ इन्स्पेक्टर उठा उठा उठा, अरे ड्युटी करायची सोडून झोपा कसला काढताय तुम्ही? हे पोलीस स्टेशन आहे, माहितीये मला पोलीस स्टेशन आहे, आणि तुम्ही सगळे लोक काय करतात ते सुद्धा चांगलंच माहिती आहे. घरांकडनं पैसे खाता बघत, बाकीचं काय नाही. हो हे बघा, लीड वागायचं माझ्याशी, म्हणूनच तुमच्या लॉकअप मधला गुन्हेगार बाहेर येतो आणि खून करतो. कोणाबद्दल बोलता तुम्ही? अंबाबद्दल बोलतो. आठवतं ना तुम्हीच तिला पकडलं होतं, तुम्हीच तिला लॉकअप मध्ये टाकलं होतं. अरे मग तिला बाहेर येऊन माझ्या दीदीचा खून कसा केला मला सांगा? दोन तासाकरता बाहेर काढण्याकरता तिच्याकडनं किती लाच घेतली तुम्ही? तुम्ही आमच्यावर आरोप करतात. हो आरोपच करतो तुमच्यावर, आणि थोड्याच वेळात खरं खोटं काय ना ते सिद्ध होईल.
गणपा इकडे बाहेर गेली असेल तरी येणार इकडेच ना ती रॉकेट मध्ये येऊ दे ना तिला. मग फक्त तुमची नोकरी क्षमिक देते. तुम्हाला खरं खोटं सिद्ध करायचंय ना? हो करायचंय. या चला माझ्या बरोबर या या. या आणि स्वतःच्या डोळ्याने खात्री करा. बघा या. तर इथे मग दीदीचा खून कोणी केला? तुम्ही. काय? तुम्हीच तुमच्या बहिणीचा खून केला नसेल कशावरून? या शस्त्राने खून झालाय. या शस्त्रावर खुनाच्या बोटाचे ठसे मिळतील आणि मग खुनी कोण आहे हे लवकरच सिद्ध होईल. तुमच्या बहिणीची डेड बॉडी पोस्टमॉर्टम झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत तुमच्या हातात मिळेल. पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स आणि फिंगरप्रिंटचे रिपोर्ट्स मॅच झाल्यावर खुनी कोण आहे हे लवकर सिद्ध होईल. तुम्हाला खरंच असं वाटतंय की दीदीचा खून मी केलाय? हे बघा, मी आणि माझी बायको आम्ही दोघेही त्यावेळेस घरात नव्हतोच, आम्ही देवळात गेलो होतो. तुम्ही हवं असल्यास देवळातल्या पुजाऱ्यांची साक्ष घेऊ शकता. पुजाऱ्याची साक्ष घेतलेली आहे म्हणूनच तुम्ही आतापर्यंत मोकळे फिरत आहात. पण तरी मिस्टर राजवाडे, मी सांगेपर्यंत तुम्ही हे शहर सोडायचं नाही. ललितासनी मुक्ती मिळाली तर ती आपल्या हातून निष्ठून जाईल. ललिता सारखं हत्यार गमवता कामाचं नाही. चुकून माकून ती भूत येऊन अडकली तरी बी आपल्याला त्याचा त्रास होईल. त्याआधीच आपल्याला काहीतरी करायला हवं. तिच्यावर ताबा मिळवायला हवा, कपच्यात ठेवायला हवं तिला. पण ते कसं करणार? Thank you.
किती वेळ थांबणार? चला निघूया आता.